तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्याबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आता मोदीजींना तीन कायदे जे आहे ते वापस परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आत्ताच घोषणा केली. खरं तर हा शेतकऱ्याचा विजय आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विषय आहे. प्रचंड बलिदानानंतर आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ चालणारं हे जगातलं पहिलं आंदोलन होतं. आणि खास करून पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो. मी सुद्धा टू व्हीलरनं या आंदोलनात सहभागी झालो होतो. अखेर शेतकऱ्याचा विजय झाला आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे. ही जी तानाशाही आहे ही तानाशाही शेतकऱ्याच्या एकजुटीनं पार मोडून काढलेली आहे. आणि मग याचे परिणाम येत्या काळात विधानसभेच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळात याचे पडणार, त्याचे पडसाद उमटणार हे भय मोदीजी सरकारला आला आणि त्याच्यातून हा निर्णय झाला. असो राजकीय दृष्ट्या जरी घेतला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे. म्हणून मोदी सरकारचे मी आभार मानतो. येत्या काळामध्ये शेतकऱ्याची लूट थांबवावी. आता आम्हाला समजलं का नवीन योजना आपण जाहीर करणार आहे. योजनेतून द्याचं आणि धोरणातून लुटाचं ही भूमिकासुद्धा सरकारनं बंद केली पाहिजे. आता आपण तेल आयात केलं, दुसरीकडे तेल आयात केल्यानंतर सोयाबीनचे भाव पाडण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामुळं 5-8-9 हजार रुपये क्विंटलची सोयाबीन 4 हजार रुपये क्विंटलनं शेतकऱ्याला विकावं लागली. याकडेसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. 48 लाख टन तूर डाळ आपल्याकडे तयार आहे. एवढं उत्पादन होत असतानासुद्धा 10 लाख टन तूर आपण पुन्हा आयात करतो आहे. तुरीचे भाव पाडण्याचा जो प्रयत्न आहे तोसुद्धा आणून पाडण्याची गरज आहे. म्हणून योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याचे हिताचे आणावे हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतो आहे.